पिंपरी चिंचवडच्या आळंदीजवळ वडमुकवाडी येथे एका कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 6 वर्षाच्या मुलीचा समावेश असून सकाळी रव्याची उपीट खाल्ल्याने चक्कर येऊन विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उपीट खाल्ल्याने विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. कुटुंबातील 3 व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून सर्व रुग्णांवर पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दिघी पोलीस अधिक तपास करतायत. वडमुकवाडी मधून आपल्याकडे 4 ते 5 पेशंट आलेले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारादरम्यान त्यांनी शळाभात व ओपीट खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्यासारखं असं वाटतं आहे. पण आपण तिघांची प्रकृती जरा गंभीर आहे, त्यांना ॲडमिट केलं आहे. प्राथमिक उपचार चालू झालेले आहेत. त्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतर असं कळतं आहे की स्टेटमेंट वेगवेगळे येतात. तर पोलीस आल्यानंतर ते क्लिअर होईल की काय खाल्ल्यामुळे झालं आहे की काही औषध घेतलं वगैरे. तर ॅडमिट तर आपल्याकडे 5 पेशंट आपण ॲडमिट केलेले आहेत. त्याच्यातला जो मुलगा आहे तो व्यवस्थित आहे. छोटी बच्चू आहे ती आपल्याकडे पेडॅट्रिक वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. बाकीचे 3 पेशंट आहेत ते आपल्याकडे कॅज्युअल्टीमध्ये सध्या ॲडमिट केलेले आहेत.